ठेवली का? आता बघा, दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे त्यांच्या पक्षांनी ठेवलं, आमची तर मागणीच आहे द्यावा म्हणून, आमच्या पक्षाचीही मागणी आहे. माझी भूमिका पूर्वी तेच होती आणि आताही तीच आहे. मी ती ऑलरेडी मांडलेली आहे की त्या प्रकरणामध्ये कुठल्याही गोष्टीचं समर्थन मी करू शकत नाही, सैद्धांतिक आणि तात्विकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या आणि न्यायिकदृष्ट्या. त्यामुळे त्या पद्धतीचं मी कुठल्याही प्रकारे त्याचं समर्थन करू शकणार नाही. ते तीव्र दुःख देणारी गोष्ट आहे आणि त्याचं मी राजकीय आयुध केलं नाही. जर कुणावर अशा प्रकारचे बोट दाखवले गेले तर त्यांनी स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. म्हणजे मी एका व्यक्तीला राजकीय बोलत नाही, मी पर्सनली पण त्या बॉन्डमधनं विचार करते की या गोष्टीचं समर्थन कोणीही राजकारणात करू शकणार नाही. भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. पण काय सध्या राजकारणामध्ये पायंडे चालले आहेत हे स्त्रीच्या दृष्टीने दुर्दैव आहे. कोण झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगलं काम करणाऱ्या स्त्रीसाठी, राजकारणात काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक चांगलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण राजीनामा त्यांनी दिला आणि तो त्यांनी का दिला हा मुद्दा नसून आता त्याची चौकशी कशी करायची हा मुद्दा आहे. आणि त्या ते आवाज कोणाचा आहे, ते कोण बोललं वगैरे हे ठरवण्याचा मला वाटतं प्रक्रिया ही शोध यंत्रणांनी घेतली पाहिजे. त्याला परत परत क्रॉस चेक केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे बाहेर येईल त्याच्यानी पण काय प्रस्थापित होईल हे आपण आत्ता नाही सांगू शकत. मी सर्व महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणावर एका वाक्यात जर मला प्रतिक्रिया द्यायची असेल तर मी अत्यंत तीव्र खंत व्यक्त करते. कारण आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या प्रकारचे उदाहरणं प्रस्थापित केले जात आहेत हे उदाहरणं पुढच्या राजकारणाच्या लोकांसाठी प्रस्थापित होत आहेत आणि मला त्यांच्याविषयी ही जी बाब आहे ही दुर्दैवी वाटते. आम्ही ज्या नेत्यांना बघत मोठे झालो आहोत तशा प्रकारचे नेतृत्व आम्ही आमच्या पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे ही जबाबदारी आत्ताच्या राजकारण्यांची आहे. ज्या पद्धतीने केवळ सरकार टिकवण्यासाठी किंवा केवळ एखादं अलायन्स टिकवण्यासाठी पाठीशी घातलं जात आहे चुकीच्या गोष्टींना त्याचा मी तीव्र निषेध करते. सरकारची भूमिका जास्त त्वरित असावी अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे म्हणलं त्वरित भूमिका असावी. कदाचित इन्व्हेस्टिगेशन ते करत असतील असं त्यांनी उत्तर दिलंय तर ठीक आहे, अजून किती दिवस इन्व्हेस्टिगेशनला घेतील बघूया. माझं एवढं म्हणणं आहे जिथे तक्रार दाखल नाही झाली तिथे निर्णय घ्यायचा नाही असं कुठे लिहिलेलं नाही. जिथे तक्रार दाखल झाली आहे तिथेही निर्णय घेतला पाहिजे आणि जिथे नाही झाली तिथेही निर्णय घेतला पाहिजे. तक्रार नाही झाली तरी सो मोठो हा सरकारी यंत्रणेचा विषय का झालं, कसं झालं आणि ते आम्ही ठरवणारे नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत हे निर्णय बाहेर येत नाही कोण दोषी आहे हे म्हणणंसुद्धा चूक आहे. पण मला वाटतं की आम्ही जी मागणी केली, पक्षांनी जी मागणी केली, महिला मोर्चांनी मागणी केली, आमचे विरोधी पक्षनेत्यांनी जे बोलले तर त्याच्यानंतर एक दबाव आलेला आहे सरकारवर आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर चित्रा वाघ यांना दिलेली भूमिका त्यांनी चांगली बजावली, पक्षाने दिलेली, त्यांनी चांगली पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या बाबतीत जे घडलं ते परत एक महिला आहे म्हणून का अनेक लोक बोलले ना, प्रदेशाध्यक्ष बोलले, चंद्रकांत दादा, देवेंद्र फडणवीस बोलले, मग चित्रा वाघांनाच का टार्गेट केलं गेलं? कोणी ज्यांनी कोणी सोशल मीडियावर कमी बुद्धीने केलं, मी काही नाव घेत नाही की यांनी केलं त्यांनी केलं ते माझं ते काम नाही किंवा मला वाटत नाही मी एका व्यक्तीचं नाव घ्यावं. पण ज्या चिल्लर सोशल मीडियावर जे लोक असतात ना, दोन तीन माणसं सांभाळून ठेवलेले, ते लोक असे मॉर्फ वगैरे करतात, का तुम्ही केलं फक्त महिलेचंच असं का केलं? महिला आहे म्हणून तुम्ही तिला कमी करायचा प्रयत्न करताय का? तिला तिची शक्ती कमी करायची तर का? तर तिच्याविषयी असं काही बोललं की ती घायल होते, बाकी तर तुम्ही बोलू शकत नाही. तर त्या गोष्टीविषयी मला प्रचंड संतापजनक गोष्ट येते. असं करायला नाही पाहिजे होतं. सोशल मीडियात हे कोण करतं ह्याचाही मुख्यमंत्र्यांनी शोध घेतला पाहिजे. त्या या आपल्या राज्यात राहणारे कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही विचाराच्या व्यक्तीच्या बाबतीत अशा प्रकारे मॉर्फ जर कोणी केलं असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.